पालघर लोकसभेचं वातावरण आता तापू लागलेलं आहे, त्यामुळे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर तापलेले आहेत. प्रचार जसा रंगत चाललेला तसे कार्यकर्ते देखील आमनेसामने आलेले आहेत. ही दृश्य आहेत विरारच्या कारगिलनगर परिसरातील. बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. एकीकडून आप्पा आप्पा नावाच्या घोषणा तर दुसरीकडून मोदी मोदी नावाच्या घोषणा. कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. थोड्या वेळासाठी वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर गरम झालं होतं. तर ही दुसरी दृश्य जर आपली पाहिली तर भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेची सेना यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले होते. एका वृत्तवाहिनीचा हा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये दोन्ही कार्यकर्ते आपापसात भिडले. दोन्ही नेत्यांना, परस्परी विरोधी नेत्यांना जे आहे अर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी जयघोष केला होता, त्यामुळे कुठेतरी संतापाचं वातावरण पसरलं होतं. निवडणूक ही 10 दिवसांची आहे. भविष्यात राजकारण बदलेल, नेते पुन्हा एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतील, परंतु कार्यकर्ते आपापसात का भांडतात हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. त्यामुळे पुढचे 8 दिवस जे आहे वसईविरारमध्ये कार्यकर्त्यांचं आपलं वातावरण असंच गरम राहणार आहे. पोलिसांनी देखील कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही शांत राहा, तुम्ही तुमचा प्रचार करा, एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव होऊन देऊ नका आणि कायदा सुव्यवस्था बिघडवू नका. परंतु कार्यकर्ते जे असतात की ऐकण्याच्या तयारीत नसतात. नेत्यांचं जे काम आहे कार्यकर्त्यांना कसं थंड करायचं. कशीही दृश्य आहेत पुन्हा एकदा पहा.